तर गावात आल्या आल्याच आपल्याला वेशीपाशी ही एक छान कमान पाहायला मिळाली. पूर्वीचा कदाचित हा वाडाही असावा. आणि अशा आंबळे गावामध्ये गडीच्या आणि वाड्यांचे खूप अवशेष पण आहेत, तर आज तेही पाहू आणि मंदिरं पण खूप आहेत. तर आज आपण तिकडे जाऊ आणि ढवळगडही पाहूयात. तर आता या वाड्याच्या आसपास जे काय अवशेष आहेत ते आता पाहूयात काय काय भेटत आहे. पुण्यातील उरुळी कांचन या सोलापूर महामार्गावरील ठिकाणाहून उजवीकडे शिंदवणे घाटमार्गे आपण आंबळे या गावी पोहोचतो. आज तिथलाच पेशवेकालीन सरदार सरलष्कर दरेकर यांचा ऐतिहासिक वाडा व गाव आज आपण पाहणार आहोत. घाटापासून वर आल्यानंतर आपल्याला आंबळेगाव व समोरच असणारा ढवळगड किल्लाही स्पष्ट दिसतो. आंबळेगावात येतानाच गावातच सुरुवातीला एका डाव्या बाजूला मोठ्या प्रवेशद्वाराचा एक पडीक वाडा पाहायला मिळतो. मोठं प्रवेशद्वार असलेली कमान आता फक्त शिल्लक असून या कमानीवरून इथं असलेल्या वाड्याची भव्य दिव्यता सहज लक्षात येते. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आजच्या आपल्या नवीन भागामध्ये. आणि आज आपण या आंबळे गावात आलो आहोत आंबळेची गढी पाहायला, आणि सोबत आपण ढवळगड किल्ला पण पाहणार आहोत. तर गावात आल्या आल्याच आपल्याला वेशीपाशी ही एक छान कमान पाहायला मिळाली. पूर्वीचा कदाचित हा वाडाही असावा. आणि अशा आंबळे गावामध्ये गढीच्या आणि वाड्यांचे खूप अवशेष पण आहेत, तर आज तेही पाहू आणि मंदिरं पण खूप आहेत. तर आज आपण तिकडे जाऊ आणि ढवळगडही पाहूयात. तर आता या वाड्याच्या आसपास जे काय अवशेष आहेत ते आता पाहूयात काय काय भेटत आहे. आतमध्ये काही अवशेष वगैरे पाहायला भेटत नाहीत, खूप झाडी वाढलेली आहे आणि दगडाचे काही अवशेष आहेत, पण वाड्याचं दार मात्र खूप सुस्थितीत आहे आत्ता. आत असलेला भाग काटेरी झाडात गाडला गेला असून पाहण्यासारखं काहीच न मिळाल्याने बाहेर पडून आंबळे गावात मूळ वाड्याकडे वळलो. रस्त्यातच उजवीकडे आणखी तसाच वाडा दिसला. गावातील वळणदार असलेल्या रस्त्यापासून उंच भागात दरेकरांची बुरुजांची गढी आहे. पश्चिम बाजूचा हा भाग आजही टिकून आहे. गढीसमोरच काळभैरवनाथाचं जुनं मंदिर देखील आहे. मंदिराभोवती अनेक मूर्त्या असून मूळ मंदिराची बांधणी ही फार जुनी आहे. मंदिराच्या नगरखान्यावर पायऱ्यांनी जाता येतं. तिथून मंदिराला पूर्वी मोठी तटबंदी असावी हे पाहून लक्षात येतं. प्रवेशद्वाराला घोड्यांच्या बऱ्याच नाला लावलेला आहे. गावाच्या पूर्वेकडून गावात प्रवेश करताना रस्ता आता पूर्वी असलेल्या दरवाज्यातून आत जातो. डाव्या बाजूलाच असणारा भाग हा देऊळवाडा म्हणून आहे. सध्या पूर्वेचा भाग हा नव्यानं बांधलेला असून गडीविषयी माहिती फलकही लावला आहे. तिथून गडीच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे जाता येते. गडीसमोरच मारुतीचे मंदिर असून तेथे मारुतीची प्रचंड मूर्ती
आपल्याला पाहायला मिळते आणि जवळच आणखीन देखील एक मूर्ती आहे. गढीसमोरच येत असताना गढीचं मुख्य द्वार आपल्याला शनिवार वाड्याची आठवण करून देतो. वाड्यासमोरील जुन्या इमारतीचे दोन मजले चढून गढीचा भाग इथून आपल्याला खूप छानपणे पाहता येतो. September 1757 साली अब्दुल मजीद खानाबरोबर मराठ्यांची लढाई झाली. या युद्धात नवाब मारला गेला. खंडेराव दरेकर यांनी पराक्रमाची शर्थ केली. याबद्दल नानासाहेब पेशव्यांनी खंडेराव यांना तर्फ कडे पठार इथला हा मौजे आंबळेगाव इनाम म्हणून दिला. December 1772 छत्रपती रामराजा यांनी अष्टप्रधानांना वस्त्रे दिली. त्यात खंडेराव दरेकर यांना सरलष्कर पद मिळाले. यावरून हे लक्षात येते की दरेकरांचा पराक्रम पाहून त्यांना लष्करातील उच्च पद दिले असावे. त्यांच्या आधी श्री दावलजी सोमवंशी हे सरलष्कर होते. दरेकरांकडे 1795 साली 1,16,085 रुपयांचा सरंजाम होता. बीड, पाथरी येथील चौथाई, पुण्यातील 3 गावांचा मोकसा व इतर गावांचा सरंजामही होता. खर्ड्याच्या लढाईत खंडेराव दरेकरांचे सुपुत्र हनुमंतराव यांनी पराक्रम केल्याची नोंद आढळते. जेजुरी येथील कवी यशवंत सावंत यांनी 1970 साली या वाड्यावर एक कविता लिहिली आहे. त्यात ते म्हणतात, 3 बिघ्यांची भव्य गडी ही आंबळे गावात, मराठशाही थाट आपुला उभी दाखवी, झडे चौघडा तेव्हा जेथे त्रिकाळ दिनरात, पाकोळ्यांची फडफड आता नगारखाने, पेशवाईच्या मातब्बरांच्या वास्तव्याची खून फेडीत आहे उभी गडी ही दरेकरांचे रूप. गढी उंचावरून पाहून पुन्हा पायऱ्या उतरून गावात फेरी मारली. गावात अशा बऱ्याच ठिकाणी जुने प्रवेशद्वार शिल्लक पाहायला मिळतात. ही एवढी मोठी प्रवेशद्वार म्हणजे आंबळे गावाला असणारी तटबंदीची दार. सध्या काही तटबंदी ही गावची पाहायला मिळते. मुख्य वाड्याच्या समोर विस्तीर्ण जागेत 5 मंदिरे असून त्यांच्या भोवती तटबंदी केलेली आढळते. मंदिरात जाण्यासाठी प्रवेशद्वार आजही आपल्याला दिसते. यालाच देऊळवाडा असं देखील म्हणतात. इथल्या श्रीराम मंदिरातील मूर्ती राजस्थानमधून कारागिराकडून बनवल्या आहेत. सध्या मंदिर हे कुलूपबंद आहे आणि या मंदिरामागेच गणपती आणि श्रीकृष्ण देखील आहेत. राम मंदिराच्या पुढेच आपल्याला दास मारुती पाहायला मिळतो. येथील महादेवाचे मंदिर हे सर्वात मोठे मंदिर असून त्यातील कमानी व खांब रेखीव असून पेशवेकालीन शिल्पकारांच्या कसबी हातांचे दर्शन घडवतात. शंकराच्या मंदिराचे काम हे एका पिढीत पूर्ण करायचे नसते, उरलेले काम हे पुढील पिढीने करायचे असते असा संकेत आहे. तोच इथं आपल्याला पाहायला मिळतो. येथील महादेवाची पिंड देखील अप्रतिम आहे.
आपल्या वाड्यासमोर विविध देवतांची मंदिरं आणि त्याला तटबंदी करून स्वतंत्र देऊळवाडा निर्माण करणारे सरदार सरलश्कर दरेकर हे अत्यंत धार्मिक प्रवृत्तीचे होते.